हिंजवडी येथील ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या बलात्कारातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबतची केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढावी अशी मागणी शांतीवन सामाजिक संस्थेने केली आहे. ऊसतोड कामगारांच्या बरोबर त्यांच्या मुलांचेही स्थलांतर होत असल्याने मुलांना आणि एक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामध्ये बैलगाडीतून पडून मुलांचे मृत्यू, खोप्याला आग लागणे, बालकांचे लैंगिक शोषण होणे अशा आणि एक घटना घडत असतात. नुकताच हिंजवडीमध्ये मजुरांच्या 12 आणि 2 वर्षाच्या मुलीवर 4 नराधमांनी अमानुष्य अत्याचार केलं, त्यात निष्पाप चिमुकलीचा जीव गमवावा लागला. तर ह्या प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी शांतीवन संस्थेचे अध्यक्ष दीपक नागरोजे यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर हिवाळी अधिवेशनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करू असा इशारा शांतीवन सामाजिक प्रकल्पाचे अध्यक्ष दीपक नागरोजे यांनी केली आहे. हिंजवडीमध्ये जे ऊसतोड कामगारांच्या मुलीवरती बलात्काराचं प्रकरण जे झालं, या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं. त्यानंतर सुप्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे नियुक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर अशा घटना वारंवार घडतात आणि याचबरोबर अनेक घटनाही ऊसतोड कामगारांच्या मुलांच्यासोबत घडतात. यामुळे हे प्रकरण, हे अशी प्रकरणं होऊ नयेत आणि मुलांचं जे प्रचंड शैक्षणिक नुकसान होतं, कुपोषणामुळे मुलांचा मृत्यू होतो, हे सगळं टाळण्यासाठी शांतीवनच्या धर्तीवरती बीड जिल्ह्यामध्ये किंवा जिथून जिथून ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात तिथे कायमस्वरूपी शांतीवन पॅटर्ननुसार निवासी शैक्षणिक प्रकल्प पाहिजेत.